बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक वासुदेव पाटील लिखित एक रहस्यमय कादंबरी काचा पाणी प्रकरण पाचवे नारळी पौर्णिमेच्या आदल्या दिवशीच इन्स्पेक्टर ठाकूरच्या आदेशानं चिंदू नावीस पोलिसांनी उचलत पोलीस स्टेशनला आणलं ला। नरेंद्र चार पाच दिवस चिंदू नावीवर नजर ठेवली होती पण चिंदू न्हावीचं स्वतःची एवढी मोठी फर्म असणं हास्यास्पद होतं आणि त्याचे कुणाशी संबंध असावेत वा कुणाच्या सांगण्यावरून त्यानं बोर्ड भंगारात दिलं याबाबत नरेननं चार पाच दिवस नजर ठेवून ही चिंदू नाव्याचं वागणं एकदम नॉर्मल होतं म्हणून नरेंद्र गुपचूप ठाकूरशी संधान साधलं होतं व सारा प्रकार कानावर टाकला होता नेमके ठाकूर बाहेर असल्यानं त्याने आपल्या सहकार्यास चिंदूला उचलायला लावलं साहेब मी असं काय केलं की के मला उचलून आणलं तुम्ही काही गुन्हा नसता ना मी एक साधा माणूस आहे एकटा जीव सदाशिव ऐ सदाशिव चला तुला कळेल सारं पोलिसांना धक्का देत आता ढकललं त्याला सर आणलं त्या चंदूला ठीक आहे न्या आत त्याला मी आलोच संधान शिवनं म्हटलं व तेही आत गेले काय रे नाव काय तुझं आणि काय काम करतोस साहेब चिंदू सकाफार राऊत न्हाव्याचा परंपरागत व्यवसाय आहे माझा पण पण मला का आणला इथं भंगार विकतो का रे तू साहेब कटिंग करण्याचं काम करतो व नायकाच्या वाडीत चौकीदारही करतो साहेब काही काय बोलताय एक जोरात कानशिलात भडकावली चिंदूचा गाल फरफर फर लाल झाला जे आणि जेवढं विचारलंय तेवढंच बोलायचं आगाऊ चालायचं नाही सांग आता तू मुजावरला बोर्ड विकला होता ना नेहमी नेहमीप्रमाणे आगाऊ बोलण्याच्या सवयीनं तो बोलून गेला पण गालावर बसताच त्याला जाणीव झाली की काहीतरी वेगळं प्रकरण आहे तो घाबरला साहेब कोण मुजावर कसला बोर्ड तुम्ही काय विचारताय काहीच कळत नाही मला काही दिवसांपूर्वी तू एन एन लँड डेव्हलपर्स नाव लिहिलेला बोर्ड मांगरीत भंगारवाला विकला होता का बोल नाहीतर पट्ट्यानं फोडीन आता मात्र चिंतूच्या लक्षात आलं साहेब साहेब मारू नका आठवलं मला आठवलं विकला होता मी भंगारवाल्यास एक बोर्ड सांग मग ती फर्म कुठे आहे कोणती फर्म काय असते ही 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 फर्म ऐक शेवटचं सांगतो आगाऊ चालू नकोस विचारलं तेवढंच सांग तू बोर्ड कुठून काढला होता तो साहेब मी कशाला काढू बोर्ड मी मांगरीत ही दोन तीन दिवसाआड फिरत कटिंग दाढी करतो त्या दिवशीही असंच कटिंगसाठी गेलो असताना रस्त्यावरून भरधाव जाणारा टेम्पोतून तो बोर्ड पडला मी पाहिलं टेम्पोवाल्याचं लक्ष नव्हतं तो सरळ निघून गेला मी कसा बसा तो रस्त्याच्या बाजूला सरकावला आणि कटिंग करायला मांगरीत गेलो परत आलो तरी टेम्पोवाला परत आला नव्हता व तो बोर्ड तिथंच होता नेमका त्यावेळी तिकडून दुसऱ्या भंगारवाल्याचा टेम्पो आल्यानं मी तो बोर्ड विकला असं का स्टोरी इथल्या इथं बनवली का टेम्पोमधून बोर्ड पडतो काय तुला दिसतो काय नंतर नेमका भंगारवाला येतो काय आणि तू भंगार देतो काय साहेब शफतेनं सांगतोय तुझा बोर्ड नसताना तू विकला का मग हुँ? स्वार्थ साहेब शिवाय मी विकला नसता तरी कोणीतरी नेलाच असतात यो हो। संधान शिवने बुटासहित चेंदूच्या कमरेतच लात घातली चेंदू राऊत खरं खरं सांग तू हा बोर्ड कुठून आणला एन एन लँड डेव्हलपर्स ही फर्म कुठं आहे व कुणाची साहेब तुम्हाला वाटलं तर मला मारा आत टाका पण जे होतं ते मी सांगितलं ते तेच सत्य आहे बरं ज्या टेम्पोतून पडला त्याचा नंबर पाहिला होताच का लक्षात आहे का टेम्पो दूरवर जाताना फक्त पाहिला नंबर नाही पाहिला जिंदूकडं पाहून संधानशिवची शी खात्री झाली की यानं जे सांगितलं ते खरंच असावं म्हणून त्यानं काही फॉर्मॅलिटीज पूर्ण करत त्या सोडून दिलं परवा ठाकूरसाहेब आल्यावर तुला परत बोलावतील तो पावे तो सोडतो तुला आम्ही संधान शिव म्हणाले व चिंदूला हायसं वाटलं तो मांगरीहून तडक वाडीवर आला काय चिंदूबा कुठून येत आहेत साईटवर थांबलेल्या नरेनं सहज विचारलं रावसाहेब पोलिसांनी उचलून नेलं होतं मला तुम्हीच सांगा मी गुन्हेगार वाटतो का तुम्हाला भरल्या गळ्यानं तो म्हणाला का काय झालं अहो मी स्वार्थापोटी रस्त्यावर पडला एक बोट भंगारवाल्यास विकला त्यामागं काहीतरी लच्छांड असावं म्हणून पोलिसांनी मलाच धारेवर धरलंय गाल हाताने लपवत चिंदू म्हणाला चिंदूबा आपण काही केलं नसल्यावर का घाबरायचं फक्त जे सत्य ते सांगून मोकळं व्हायचं रावसाहेब तेच सांगून आलोय मी पण म्हणे मोठा साहेब आल्यावर आणखी परवा यावं लागेल म्हणत होते ते म्हणत चिंदूबा माडीकडे निघून गेले आज माडीवर डॉक्टर जाधव व त्यांच्या पत्नी नायजाबाई सकाळीच आले होते नायजाबाईची तब्येत बरी नसल्याचं तातुबा म्हणत होता माडीकडे जाणाऱ्या चिंदुबाला पाहता पाहताच नरेन विचारात गळत चालला होता सर्वत्र सामानाचा सा पसारा पडलेला त्याच तंद्री त्याचा पाय लोखंडी स्थळीत घुसला वर उचकटलेली कापलेली अनकुचीदार स्थळी नरेनच्या पायाच्या पोटरीत घुसली तो जोरात किंचाळला पॅन्ट टर्रकन फाटत पोटरीतील मांस दिसत रक्ताची धार लागली कामावरच्या जवळचे मजूर धावले दोघांनी आधार देत माडीकडं आणलं तोवर नाजुका गलका कसला म्हणून बाहेर आली तिच्या लक्षात येताच तिनं पटकन आत घेण्यास सांगितलं चिंदूसोबत डॉक्टर जाधव व नायजाबाई तिकडेच वरच्या रूमवर त्यांना खाली काय झालं याची काहीच माहिती नाही नाजुकानं नरेंद्र रूममध्ये घेत अडव झोपवत फाटलेली पॅन्ट वर करायला लावत चिरलेली पोटरी पाहिली मिस्टर पाटील एवढं लागलं तोवर काय करत होतात पाहून नाही चालता येत का जखमेबोल रक्त ती ड्रेसिंग करू लागली साईटवर छोटे मोठे अपघात लागणं चालूच राहतं त्यात काय एवढं सळी आणखी थोडीही पुढे गेली असती ना मग समजलं असतं त्यात काय एवढं उठून पाहू नका आता पडून राहा नाजुकानं त्याला जरबेनं सुनावलं नाजुकाचे मुलायम हात हळूवार लिलिया काम करत होते जखमेवर बँडेज करता करता ती हळूच म्हणाली या असल्या घटना का होत आहेत माहिती आहे का मिस्टर पाटील स्वर एकदम बदललेला का नरेन सरळ विचारता झाला कुणीतरी कुणाच्या अपेक्षांना खरं उतरत नाही व कुणाच्या दिल्या वचनांना जागत नाही मग नरेंद्र चपाफला स्वर का बदलला त्यानं ओळखलं समोर उभे असलेल्या व्यक्तीतला वैद्य त्याचं काम करत नामानिराळा झाला होता व आता कोणीतरी दुसरंच मॅडम चहा तर मी पूर्ण घेतला होता अधुरा चहा सोडून कोणी दुसरंच निघून आलं होतं संतापात मग तरीही ही घटना माझ्या सदरेला का मिस्टर पाटील खोटं बोलल्यानेही असल्या घटना घ संभवतात पाण्यानं सळई गंजलेली असेल धनुर्वाताचं इंजेक्शन घ्या नाजुकानं इंजेक्शन भरत फरमावलं पुन्हा वैद्यक परतला जरब वाढली खोटं कोण आणि का बोलणार पत्नी अकोले दौंड काय काय दौड मारत होते त्या दिवशी ती दौड तर कोणीतरी फिरकी घेत होतं म्हणून फिरकी होती फक्त त्यात खोट्याचा लवलेशी नव्हता पाटील साहेब कमरेत घ्या हाताचा दंड धरून काय बसलात नरेंद्र इंजेक्शनसाठी बाही वर करत दंड पुढे केलेला पाहून नाजूका बोलली नाही हातावरच द्या कमरेत नको का लाज वाटतंय का लाजायला लहान मूल आहात का की कोमल नार लहान मूलही नाही व स्त्रीही नाही तरी नको कमरेवर नाजुकाने इंजेक्शनच्या सिरिंजकडे वर पाहत हसू दाबलं माणसानं अकाली प्रौढत्व पांघरण्यापेक्षा आपल्यातलं जिवंत ठेवावं अन ज्याच्यातलं बाल्य जिवंत तो लाजतोच नरेंद्र दंड तसाच पुढं धरत डोळे मिटत म्हटलं नाजूकानं ना दंडावर कापसाचा बोळा फिरवला व इंजेक्शन दिलं एका हातानं दंड चोळताच नरेनच्या अंगात नाजूक मुलायम स्पर्शानं शिरशिरी उठली कार ड्राईव्ह करू नका आता आठ एक दिवस इथंच माडीवरच मुक्काम करा सांगळे करेल कार ड्राईव्ह मी बसेन मागं उगाच दौंड अकोले फिरू नका सांगळेसोबत जखम मोठी आहे प्रवासानं कणकण भरेल त्यापेक्षा कमीत कमी आठ दिवस तरी इथंच माडीवर थांबा दौंड अकोले नाही पण वरली सिलिंकवर खरंच फिरावं असं वाटतं नरेंद्र दंड चुळून होताच हाताच्या बाहीचं बटन लावत खाली मानेनं बोलला आणि नाजुकाला जोराचा धक्का बसला तिनं अविश्वासानं व खुशीनं विचारलंच खरंच खोटं बोलण्यानं असल्या घटना घडतात ना मग कशाला खोटं बोलेन मग तर आजच रात्री जाऊ सोबत माझ्या कारनं उत्तावीरपणे ती बोलली अट एकच कार मिस ड्राईव्ह करेन चालेल नजरेतला पारा पारा वेधत खुशीने उफाळला नाजू मॅडम वसईपर्यंत ही, ही कार चालवायला मना करतात आठ दिवस वरली सिलिंकला ड्राईव्ह करायला तयार होतात वाह सलाम तुमच्यातल्या वैद्यास नरेन बोलला आणि निघू लागला नाजुकाच्या अंगाची लाही लाही झाली ती झटक्यात उठत पुढे होत आडवी झाली व डोळ्यात अंगार फुलवत फुतकारली नारू स्वतःस काय समजतोस <laughs> मिस्टर पाटील हेच योग्य नारू नव्हे मॅडम माडीवर तुमचे आई वडील थांबल्यावर आज रात्री सोबत जाणं कसं शक्य आहे अरे उद्या नाळी पौर्णिमेचा कार्यक्रम म्हणून दोन दिवसानंतर कुठंही न्या येईन मी बाकी तुमच्यातही बाल्यपण आहेच पण एकदम खांदानी जरब आब दाखवणारं बाल्यपण दमदार आता मात्र नाजुकानं आडवे केलेले हात त्याच्या छातीवर नेत त्याचं छाताळ पकडलं व डोळे गच्च मिटत अलिंगनाची प्रतीक्षा करत उभी राहिली मॅडम दार उघडा व मला जाऊ द्या जाऊ द्या बाहेर मजूर तसेच बसून आहेत नाजुका पुन्हा खट्टू झाली पुनव उगवली माडीनं मात्र एक अनामिक भीतीची झिल जणू पांघरली होती तातुबा त्याच्या तंद्रीत रोजची कामं करत होता जाधव डॉक्टर आपल्या पत्नीसोबत वरच्या माडीवर रूममध्ये बंदिस्त चिंदुबा सारख्या वर खाली फेऱ्या करत होता चिंदुबा काही झालं का नरेनकडे आल्या चिंदुभास नरेनं विचारलं रावसाहेब पाय काय म्हणतो तुमचा माडीवर काय ते तर साराबाद प्रमाण घडायचंच अरे पण काय झालंय रावसाहेब नायजाताईला नाळी पौर्णिमाजवळ आली की चार पाच दिवस अगोदरच मिरगीचे फिट दौरे पडतात मग मालक त्यांना तलासरी होऊन इथं आणतात नारळी पौर्णिमेला चंद्र उगवतो भरती येते ही उधानाची भरती जसजशी समेला येते तसतशी मिरगीचे दौरे वाढतच जातात रात्री बारानंतर नंतर भरती संपत ओहोटीला सुरुवात झाली की मग नायजाताईच्या तब्येतीत उतार पडतो गेल्या पंचवीस वर्षापासून हेच चालत आलं आहे दरवर्षी हे चार दिवस जाधव मालक एकदम चिंतेत असतात चिंदुबानं सांगितलं नरेनला धक्काच बसला स्वतः एक मानसोपचार नवरा मुलगी ही डॉक्टर तरी इथं नवीनच प्रकरण या माडीवर आल्यापासून वेगवेगळे वेग प्रकार ऐकायला मिळत आहेत आपण कशासाठी आलो आहे आणि इथे वेगळ्याच फरफडीत अडकत चालू आहे की काय काल आपण नाजुकासोबत जे काही बोललो आहे तेही आपण आपल्या आबासाहेबांच्या मृत्यूचं गूढ उकलण्यासाठीच होतं का की की खरंच आपण या नाजूक मामल्यात गुरफटतोय दोन तीन दिवसांनी त्या बाईनं खरंच रात्री वरली सीलिंकवर जायचं ठरवलं तर ती म्हणाली होतीच की मी ठरवते ते करतेच ती म्हणाली होती की तुम्हाला तलभाटीत परत यावंच लागेल आणि आपण आलो परत तलभाटीत नाही आपण बोर्ड सापडलं आणि म्हणून पुन्हा माघारी आलो पण खोलात पाहिलं तर त्या दिवशी तीच घेऊन गेली होती त्या ढाब्यावर अन्यथा आपण गेलो असतो का त्या ढाब्यावर मागच्या पुनवेला आडाजवळ उभे असताना धक्का लागला आणि तिचा स्पर्श होताच एक विद्युत प्रवाह अंगातून गेल्यासारखं झालं होतं पण काल ड्रेसिंग करताना वा इंजेक्शन घेताना शिरशिरी उठली असली तरी तसा प्रवाह झटका बसला नव्हता का वेळ वा जागा बदल म्हणून असावास सार सारस गूढ अगम्य अतर्घ्य आज पुनव आज पुन्हा भरती आज आपण पाहूच पण नाजूकात सोबत हवी की एकटंही अनुभवून पाहावं आपण इथल्या गूढ घटनांचा तर संबंध नसावा का आबांच्या मृत्यूमाग नाही आबांच्या मृत्यूमाग आर्थिक व्यवहारातून घातपात हेच कारण असावं जे आपणास बोर्ड व तो कुठून मिळाला या धाग्यातूनच सापडू शकतं पण मग या ठिकाणी दरवर्षी पुनवेला अशा घटना घडतात तर मग त्यापैकीच एका घटनेचे शिकार तर झाले नसावेत आबा की आर्थिक व्यवहारासाठी या घटनेचा वापर करत घातपात असं तर नसावं आपण आज घडणाऱ्या घटना स्वतः पाहूच पण पण जर दर नाळी पुनवेला घटना घडतेच तर मग आजही अशी घटना पण कोण कोणाचं नशीब दगा देईल की कोण कोणाच्या नशीबावर घाला घालेल कोणीही जाऊ शकतं व कोणीही घडवून आणू शकतं मी नाजुका जाधव दाम्पत्य तातुबा चिंधूबा आपल्यागत नवीन आलेला खानसामा सांगळे कामावरील अनेक मजुरांपैकी एक वा, वा कुणी कुणीही जाणारा व जावयास भाग पाडणार वरीलपैकी एक पात्र वा हे सर्व जागच्या जागी व दुसरा तिसरा चौथा कुणीही कुणी अजब अगम्य महादेवा हे सागरा हे कृतांता काय काय दडलं या काळाच्या पोटात की काय दडवणार आहेस दुपारी नाजुकाचा चेहरा थोडा भयग्रस्त वाटत होता मिस्टर पाटील काय म्हणतो तुमचा पाय मॅडम ठीक आहे पण कणकण जाणवतोय अंगात थोडी कणकण जाणवणारच आपण आज पडून राहायला हवं तर कुशाल लंगडत लंगडत फिरताय साईटवर इकडं तिकडं तेही खरंच असल्यानं नरेननं खाली मान घातली चला माडीवर व आराम करा मी गोळी देते एक ती घ्या नरेन रूमवर आला पण त्याच्या रूमवर दुसरंच कुणीतरी बसलं होतं जाधवाकडचे नातेवाईक होते जे पुनवेचा कार्यक्रम पाहण्यासाठी आले होते जाधव म्हणजे एक अजब रसायन एवढ्या चिंतेतही ते नाळी पूर्णवेस कुणाला ना कुणाला तरी बोलवतच नाजुकास आता प्रश्न पडला यांना उठवावं कसं ती मनात संतापली मिस्टर पाटील प्लीज तिकडच्या दुसऱ्या रूमवर जाऊयात आपण नरेन मागोमाग निघाला पण तातुबानं सर्व रूम बंद केलेल्या ते दोघं चालत चालत आडाकडच्या बाजूच्या शेवटच्या रूमवर आले नरेननं नाजुकानं आणलेली गुळी घेतली कॉटवर आडवा होताच नाजुकानं पायाशी पडलेली चादर त्याच्या अंगावर टाकली ती मागं सरली पण तिला काय वाटलं कुणास ठाऊक ती भिंतीशी उभी राहिली तिनं नरेनकडं पाहिलं नरेनच्या पूर्ण अंगावर चादर व तो डोळे मिटायच्या तयारीत तिनं मनात काही ठरवलं व ती तशीच जवळ आली व कमरेत वाकत तिनं काही कळायच्या आत नरेनच्या कपाळावर तोच झटका तोच प्रवाह आणि क्षणिक तीच धुंदी खोल उतरू नकोस नाजुका पुटपुटली नरेन खाडकन उठून बसला काय काय म्हणालीस तू क्षणात धुंदी गेली प्रवाह थांबला कुठं काय पुन्हा तीच जरब नरेन शांत झाला व कपाळावर हात फिरवत तिच्याकडे पाहू लागला घटना अचानक घडतात काही आवडतात काही आवडत नाहीत ना नाजुका उत्तराच्या अपेक्षेनं सांगू की विचारू लागली जोवर मनास पुरता थांग लागत नाही वा शाश्वती मिळत नाही तोवर हे चलाक मन दोन डगीवर पाय ठेवून वागतं म्हणजे माघारी परतायला वाव हवा तीच गत नाजुकाची तेच मला अजिबात आवडत नाही तशा आकस्मित घटना नरेन खिडकीतून आडाकडे पाहत म्हणाला नारेश्वरा आवडलं नसल्यास कपाळावर हात फिरवण्यापेक्षा परत करा काय नरेनं मुद्दामच पाठ फिरवत तिच्याकडे पाहत विचारलं गोळी दिलीया झोपा मिस्टर पाटील तुम्ही बाल्यातून थेट तुम्ही बाल्यातून थेट रंगायलाच लागल्यात आता म्हणत नाजुका बाहेर पडली व बाहेरून दार अलगद लावलं नरेंद्र खिडकीतून बाहेर पाहिलं आड व मंदिर एका सरळ रेषेत अन आज पुनव तर अवतरलेलीच मागच्या पूर्वीला रात्री आपण आळाजवळ याच रेषेत असताना तसाच प्रवाह जाणवला होता व आत्ताही तिनं कपाळावर ओठ टेकवताच तोच झटका तो विचारात पडला त्याला आता आराम पडणं शक्यच नव्हतं तो तसाच या जागेबाबत विचार करत पडून राहिला या ठिकाणी आपण नेमकं कर काय करतोय अबांच्या मृत्यूचं गूढ उकलतोय विशालच्या फर्मचं काम म्हणजे रिसॉर्ट बांधतोय की नाजुकासोबत गूढता प्रणय रहस्यभेद एकाच वेळी एकाच व्यक्तीकडून कसं शक्य होईलही पण ती व्यक्ती यथायोग्य न्याय देऊ शकेल का एक तर आपण बापाप्रती असल्या कर्तव्याशी प्रतारणा तर ना करत नाही ना पण ना। पण या जागेवर आपणासोबत हे हे काय आहे की भास होता है। अपन एक होत आहेत नाही आपण एक आर्किटेक्ट आहोत एक माणसोपचार तज्ञास मिरगी फिट येऊ शकते एक विमनसकागत वागू शकते तर तुलाही भास होऊ शकतात सायंकाळी मंदिराजवळ गर्दी फुलायला ला लागली संधान संधानशिवसुप्दीला दोन पोलिसांना घेत साध्या ड्रेसमध्ये गर्दीत मिसळलेले मंदिरात उत्साहाचं म्हणता येईल असंच वातावरण माडीवर डी के जाधव व नायजाबाई वगळता साऱ्यांनी जेवणं उ उरकली चांद उगवायच्या आत सारे मंदिराकडे आले डी के जाधव माडीवर असल्या नातेवाईकांना घेत माडीतून मंदिरात आले चिंदूला आज त्यांनी ते परते पावे तो माडीच्या वरच्या रूममध्ये नायजाबाईजवळ वर थांबवलं चांद डोंगरा वर आला तसं ताडामाळातून फनस पोपळीतून कदंब आंब्यातून चंदेरी चांदन झिरपत तरळलं सागराकडून समुद्र पक्षी पूर्वेकडे झेपावले लाटा उसळत गरजत किनाऱ्यावर धडकू लागल्या भयानकता येण्यापूर्वीचा क्षणिक सोहळा असावा का हा नरेन ही लंगडत लंगडत मंदिराकडे निघाला मिस्टर पाटील तुम्ही कुठे येत आहे मलाही मंदिरात आहे अहो पायाला लागले भरतीचं पाणी जखमेत घुसेल ना नाजुका काळजीनं म्हणाली नाही घुसू देणार मी उंचीवर थांबेन अंतरावर अहो पाटील ऐका गर्दीत घुसाळले जाणार नाजुकानं ना समजावलं मॅडम आजचा दिवस खूप महत्वाचा आहे मला मंदिरात यायचंच तो पावे तो चंद्र गाभाऱ्यात प्रवेश करता झाला लोकांनी सुलतान ढवा केल्यागत गर्दी करत दर्शन घेतलं व परतीला लागले नरेनला नाजुकानं समजवत आडासमोरच्या खोलीत घेऊन आली तो वरच्या खोलीतून उतरत मंदिराकडे निघाल्याचं खिडकीतून नरेननं ना पाहिलं नाजुका नरेनच्या खोलीतून बाहेर निघू लागली तर बाहेरून खोलीचा दरवाजा बंद तिनं दार आतून उघडून पाहिलं पण दरवाजा कोणीतरी बाहेरून बंद केलेला नाजुका नरेनजवळ येत खिडकीतून तीही पाहू लागली डिक्के जाधव वाडीच्या उंचीवरच्या भागातून माडीवर परतले असावेत आता मंदिरात शांतता पसरली आणि लाटाचा गाज ऐकू येऊ लागला मंदिर बुडू लागलं तसं शिखरावर माकडं दिसू लागली मिस्टर पाटील कळसाकडं पहा माकडं आलीत नाजुकाजवळ आली व नरेनचा हात हातात घेऊ लागली आणि तोच चोराचा झटका आणि प्रवाह नरेनं त्याही स्थितीत तिचा हात झटकणार तर ती भान हरपत्याकडे पाहत बडबडली खोलात शिरायला नाही म्हटलं होतं ना तरी माडीत शिरलाच बघ आता नरेननं तिचा हात सोडला तशी ती एकदम भानावर आली मॅडम दूर उभ्या राहा थोड्या नाहीतर बाहेर काय होतंय ते काहीच दिसणार नाही नरेन म्हणाला व तिला कॉटवर बसवलं मंदिर बुडत असतानाही आडमधून अजून पाणी उफानत वर आलंच नव्हतं जे त्यानं मागच्या पुनवेला पाहिलं होतं तोच वरच्या माडीतून चित्रविचित्र आवाज येऊ लागले त्यानं कान टवकारले हा हा, हा।, हा हा आवाज कसला आईला फिट येते त्याचा आवाज मिरगीनं आई खाली लोळत घुमल्यागत करत असेल जस जशी भरती वाढेल तस तसा आवाज वाढेल नाजुकानं खाली मान घालत म्हटलं तोच माडीच्या खालून जोराचा आवाज जणू काहीतरी कोसळ असावं आणि पाण्याचा फवारा फुटल्या गत आवाज वा जोराचा पाणी प्रवाह वाहत असल्या गत नरेंद्र खालच्या जमिनीस कान लावला व तो ऐकू लागला मॅडम आणि आता हा कसला आवाज नाजुकालाही जाणवला होता व तीही ऐकत होती हा आवाज मला नाही माहीत मी यापूर्वी कधीच ऐकला नाही मंदिरात पाणी घुसलं की मग डॅड मला परतायला लावत व मीही गावातल्या दवाखान्यात परते फक्त मागच्या पुणवेपासूनच इतका वेळ थांबली आहे मी म्हणून असला आवाज ऐकलाच नाही कधी मी नरेंद्रला आता आवाज कमी होत हळू पण लयबद्ध आवाज ऐकायला येऊ लागला तोच आडातून आता पाणी वर उपांडलं त्यानं वेळ पाहिला मागच्या पुणवेलाही बहुतेक आडातून पाणी निघण्याची हीच वेळ असावी बहुतेक नरेन मंदिर आड कळस पाणी सार खिडकीतून पाहू लागला व आवाजही ऐकू लागला आवाजानं नाजुका घाबरली व मागून नरेननं दूर उभं राहायला सांगितलं होतं तरी नरेनला ती घट्ट बिलगली बस त्या क्षणी तिच्या अलिंगनातून त्याला बाहेर पडताच आलं नाही आणि दोन्ही झटक्यानं खाली कोसळवा दोघांचंही भान हरपलं मिठी तशीच मिठी तशीच राहिल्यानं शुद्ध येण्याचा प्रश्नच नव्हता केव्हा तरी ओहोटी लागली असावी आणि उतार मिळताच माकडं परतली असावीत तशीच नायजाबाईची मिरगीही थांबली असावी पण हे पाहायला नरेन नाजुका स्थितीत कुठे होते केव्हा तरी ताथुबा आले व त्याने दारास बाहेरून भरलेली कडी पाहिली आणि पुटपुटत कडी उघडली डी के जाधव भल्या पहाटेच ताथुबाला सांगत नायजाबाईस घेत कारण तलासरीत परतले होते सकाळी पक्ष्यांच्या किलबिलानं नरेनला जाग आली त्याच्या पाठीमागून त्याला कोमल हाताचा विळका जाणवला आणि तो भांबावून उठला त्यानं हात झटकले तशीच नाजुका उठली व काही घटलंच नाही या सालस भावाने उठत निघाली नरेंद्रला पायाचा कन्हारा वाटला व तो लंगडत लंगडत खिडकीपाशी आला आता पूर्वेचा भाळ केशर पिवळ्या रंगाने उधळण करत चमकत होतं आठच्या सुमारास किनाऱ्यावरील कोळ्याने एकच बोभाटा केला जो तो पाहून हळहळू हल लागला थोड्या वेळातच इन्स्पेक्टर कदम गाडी घेत किनाऱ्यावर हजर झाले तलभाटीचा सा सागरी किनारा मांगरीच्या मानानं एकदम दंतूर व खोल होता त्या खोल पाण्यातच चिंधू नाव्याचं प्रेत ना धड बुडालेलं ना धड तरंगतं नुसतं झुलत्या लाटांसोबत झुलत होतं चिंधू न्हावी तलभाटीचा न्हावी मालकाच्या वाडीचा चौकीदार काहीही घडलं तरी सर्वात पुढे हजर राहणारा चिंदू न्हावी आज त्याच्याच मैतीला हजर नव्हता नरेनला पाण्यात झुलत्या चिंदूबास पाहून चोराचा धक्का बसला तसाच धक्का सकाळीच मांगरीत आल्या इन्स्पेक्टर ठाकूरलाही बसला आल्या आल्या त्यांनी संधान शिवला धारेवर धरत तू चिंदी न्हाव्यास आत न कोणता का सोडलं याचा जाब विचारला जर चिंदू नावी कोंडलेला राहिला असता तर आज हयात असता पण त्याच्या जागी नाळी पौर्णिमेचा बळी बकरा दुसरा कोणीतरी नक्कीच राहिला असता व तिथे चिंदू न्हावी पाहायला पुढेच हजर राहिला असता चिंदू न्हावी बोर्डचं राज आपल्यासोबतच घेऊन गेला व नरेनच्या एन एन लँड डेव्हलपर शोधण्याचा धागाही जणू गेला हे शंभू महादेवा माडीत काय राज लपलंय उघड तिसरा डोळा आणि दाखव 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 प्रश्नांचं प्रवाळाचं भेट एकदा मोकळं मोकळं कर धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या